अध्याय 24 भाग 2 देवदेवळे। मागील अध्यायात आपले गावच भूपंढरी समजून आदर्शवत यात्रा संमेलने भरवण्याबाबत महाराजांनी सांगितले। तरी गावात प्रत्येकाचा धर्म कर्म देव देवळे वेगळे असल्यावर ऐक्य कसे निर्माण होईल असा प्रश्न सुरते विचारतात। त्यावर महाराजांनी पुढे सखोल निवेदन केले आहे। महाराज म्हणतात, प्रत्येकाचा धर्म देव वेगळा असला तरी ज्याच्या हृदयी शुद्ध सात्विक भाव असतो तेथेच देव असतो। सर्वांना सामावून घेण्यासाठी श्रीमद शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे पंचायत निर्माण करून प्रार्थनेसाठी मध्ये आपले इष्टदैवत व चारी दिशांना इतरांची दैवते मांडून प्रार्थना करण्याची पद्धत सुरू केली, त्याप्रमाणे ग्राम मंदिरात गावातील सर्व धर्मियांना प्रार्थना करता येईल अशी सोय करावी। याहीपेक्षा भाव हाच खरा देव आहे असे म्हटले आहे। महाराज म्हणतात, एखाद्या सज्जनाने एखाद्या दगडाला नमस्कार केला तर तो दगड इतरांसाठी देव होतो। ज्ञानेश्वर नामदेव इत्यादी संत पंढरीला गेले म्हणून आज तेथे लाखो वारकरी जमतात, परंतु केवळ उपचारार्थ वारी केली किंवा सद्भावनेऐवजी व्यापारी वृत्ती स्वार्थी बुद्धी फोपावली तर त्यातून या लोकांना लाभ होत नाही। मग दुसरा देव आणि दुसरा पंत यांचा शोध घेतला जातो। हरी हा हराच्या हृदयात असून हरीने हराला डोक्यावर आपल्या माथ्यावर स्थान दिले आहे, तरीही शैव वैष्णव झगडा चालतो। मोहम्मद पैगंबर मक्का मदिनेला गेल्यानेच तेथेही लोक पवित्र तीर्थस्थान म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याची इच्छा करतात, परंतु कोणताही देव कसलाही भेदभाव करीत नाही। जर अंतकरणातील भक्ती उपासना व शुद्ध सद्भाव जागृत असेल तरच आपल्या प्रत्येकातील देव प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतो। सर्वांमध्ये एक चैतन्य असून नाना रूपे असतात, तसाच अनंतही नाना रूपांनी नटला आहे, परंतु कार्यात्मक भावाने तो एकच दिसतो। महाराज म्हणतात, तीर्थक्षेत्री मंदिराभोवती दुकाने तसेच पुजारी पंडे यांनी सुरू केलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून त्यामधून लोकशिक्षण व्हावे यासाठी योग्य त्या सुधारणा कराव्यात। नवीन मंदिराचा पसारा न वाढवता आहे त्या मंदिरामधून वाचनालये औषधालये योग विद्यालये इत्यादी आवश्यक सुविधा करून सर्वांसाठी सोय करावी। या मंदिरात प्रत्येक मानवाला गौरव मिळावा। गावाच्या मंदिरातील प्रार्थनेची वेळ सर्वांनी मिळून ठरवावी, सर्वांनी मिळून प्रार्थना करावी, प्रत्येकाला मान मिळावा त्यासाठी नियम ठरवावा। अन्यथा आजकाल पुजाऱ्याच्या ओळखीचे श्रीमंत गावातील प्रतिष्ठित पुढारी यांना दर्शनाला प्राधान्य व प्रसाद मिळतो, इतरांना मात्र विकत ही प्रसाद मिळत नाही। असे नको, उत्सव प्रसंगी भाषणे ठेवावी, प्रत्येकाने आपापली समस्या मांडावी व सर्वांनी मिळून त्यावर उपाययोजना करावी। राष्ट्रीय वृत्तीत वाढ व्हावी यासाठी इतिहासकारांची भाषणे पोवाडे कथा कीर्तन प्रवचन ठेवावे, उपद्रवी लोकांना दूर ठेवून त्यांच्यात बदल घडवावा। गावचे मंदिर हे मानवता विकासाचे सात्विक संपत्तीचे आगर असावे, या निधीतून गाम समृद्धी होईल हे पाहावे। जनी जनार्दन आहे हे जाणून माणसे एकत्र यावीत, सर्वांनी सर्वांशी प्रेमाने वागावे। ज्या कार्याने मानव सेवा होते ते प्रत्येक कार्य महत्त्वाचे आहे,
ही जाणीव निर्माण व्हावी व सर्वांचे ऐक्य साधावे हेच मंदिराचे कार्य आहे. मानव मात्राला जवळ आणण्यासाठीच देवांची निर्मिती आहे, अन्यथा कोणी कोणाची पर्वा केली नसती. म्हणून अन्यथा कोणी कोणाची पर्वा केली नसती यासाठी महाराजांनी आपल्या मनीचा सद्भाव जागृत ठेवून सद्वर्तन करावे, आपल्या भोवती सर्वांमध्ये सद्भाव निर्माण करावा असे सांगितले आहे. पूर्वी ज्यांनी मानव कल्याणाचे मत कार्य केले असे सर्व आज देवत्व पावले आहेत. उदाहरणार्थ वेगवेगळे संत ज्यांनी पूर्ण जीवन लोककल्याणासाठी वेचले, स्वराज्य स्वातंत्र्य रक्षणासाठी सर्वस्व वेचलेले राजे रजवाडे, स्वातंत्र्य सैनिक, दहशतवाद्यांशी लढता लढता हुतात्मा झालेले सैनिक, तसेच आयुष्यभर संशोधन करून वेगवेगळे शोध लावणारे शास्त्रज्ञ, वंचितांसाठी समर्पित जीवन जगणारे लोक हे सर्व देवस्वरूपच आहेत. सद्यस्थितीत जे देव मानणारे आहेत त्यांनी आपल्या देवाचे देवत्व आणि जे देवापेक्षाही कर्मावर निष्ठा ठेवणारे आहेत त्यांनी आपल्या कर्मातील श्रेष्ठत्व कायम ठेवून नवचैतन्यातून आनंदलहरी निर्माण होतील, विश्वात्मक देव प्रसन्न होईल यासाठीच आपली प्रार्थना आपले कर्म करायला हवे. आज कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट जगासमोर उभं आहे, यातून उभारी घेण्यासाठी आपली मानसिक व शारीरिक क्षमता सक्षम ठेवून प्रतिकार शक्ती वाढवायला हवी. इतरांनाही उभारी येईल यासाठी प्रयत्न करायला हवे. आपल्या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातून, सद्भावनेतून आणि सहकार्यातूनच हे घडणार आहे. आज माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वात्मक देवाला कोरोनारूपी या संकटातून विश्वाला वाचवण्याचं पसायदान मागण्याची वेळ आली आहे. हेच पसायदान विश्वात्मक देवाने द्यावे हीच माऊली चरणी प्रार्थना. सद्गुरुनाथ महाराज की जय.